नमस्कार मित्रांनो जय स्वामी समर्थ मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पाच नोव्हेंबर दोन हजार कसा राहणार आहे त्याबद्दल सांगणार आहोत कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय काळजी घ्यावी ह्या सर्व गोष्टी आज आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो चला सुरू करू या मेष राशी पासून बोलताना मुद्दा स्पष्ट मांडा आपल्या बोलण्याचे कोणाची फसगत होऊ देऊ नका कार्यक्षेत्रात नवीन अधिकार प्राप्त होऊ शकतील रोजगार क्षेत्रात सकारात्मकता येईल रचनात्मक कार्याची आवड वाढीस लागेल विवाहाची बोलणी पुढे सरकतील मित्रांशी मतभेद संभवतात विद्यार्थ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल तर मित्रांनो आता जाणून घेऊ या ऋषभ राशी बद्दल आपले मानसिक आरोग्य बिघडवू नका अति महत्वाचे निर्णय थोडा वेळ घेऊन करा ग्रह उपयोगी वस्तूंची खरेदी कराल वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरू शकेल अधिकारी वर्गाकडून कौतुक होईल कुटुंबातील सदस्यांकडून सकारात्मक वार्ता मिळतील तर मित्रांनो आता जाणून घेऊ या मिथून राशी बद्दल खेळ व कला यामध्ये वर्चस्व राहील अनपेक्षित खर्च पुढे उभे राजकीय मान सन्मानाचे योग आहे सामाजिक प्रतिष्ठा वृद्धिगंत होईल व्यापारी वर्गाला भागीदारीतून लाभ मिळेल कुटुंबातील सदस्यांचा सल्ला मोलाचा ठरेल तर मित्रांनो आता जाणून घेऊ या कर्क राशी बद्दल आपले हितचिंतक नीट पारखून घ्या डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नका प्रलंबित जुनी वसूल होऊ शकते कार्यक्षेत्रातील परिवर्तन सकारात्मक ठरू शकेल राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस आहे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील तर मित्रांनो आता जाणून घेऊ या सिंह राशी बद्दल आपली स्वप्ने सत्यात उतरतील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका प्रिय भावनांचा व्यक्तींच्या आदर करून त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न केल्यास समाधान मिळेल कुटुंबातील सदस्यांचा सल्ला भविष्यात उपयुक्त तसेच लाभदायक ठरेल दुकान कार्यालयात टीम वर्कचे महत्व पटेल तर मित्रांनो आता जाणून घेऊ या कन्या राशी बदल, घरामध्ये शांतता लाभेल दिवसाचा उत्तरार्ध आनंद जाईल ऊर्जा आणि उत्साहाने दिवसाची सुरुवात होईल कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे झालेला बदल आनंदाची अनुभूती देऊ शकेल मन प्रसन्न राहील कार्यालयात महिला सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल विद्यार्थ्यांना दिलासादायक दिवस आहे तर मित्रांनो आता जाणून घेऊ या तुला राशी बद्दल आपल्या स्वतःसाठी खर्च होईल प्रतिस्पर्ध्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका गाठी भेटीचे योग आहे व्यापारी वर्गाला प्रतिकारक दिवस आहे प्रतिमा प्रतिष्ठा रुद्धिगंत होईल नवीन कार्यारंभ करताना सर्व बाबी नीट तपासून घ्या तर मित्रांनो आता जाणून घेऊ या वृश्चिक राशी सार्वजनिक क्षेत्रात काम करून लोकांची वाहवा मिळवाल आनंदाची अनुभूती घ्याल मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडू शकाल तर मित्रांनो आता जाणून घेऊ या धनुराशी बद्दल जुन्या आरोग्याच्या तक्रारीकडे लक्ष द्या नोकरीमध्ये कामामध्ये पूर्ण लक्ष द्या संमिश्र घटनांचा दिवस आहे कुटुंबातील सदस्यांची मतभेद होऊ शकतात व्यापारी वर्गाने हितशत्रूंच्या कार्यवाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये कार्यक्षेत्रात आपली मते विचारात घेतली जातील तर मित्रांनो आता जाणून घेऊया मकर राशी बद्दल स्वप्नातील गोष्टी सत्यात उतरवाल संघर्षातून गोष्टी प्राप्त कराल विवाहाची बोलणी पुढे सरकतील नवीन स्थळे येऊ शकतील मिळकतीचे नवे स्रोत उपलब्ध होऊ शकतील आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल व्यापारात नवीन गुंतवणूक लाभदायक ठरू शकेल विद्यार्थ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल तर मित्रांनो आता जाणून घेऊ या कुंभराशी बद्दल नवीन खरेदीचे निर्णय लांबणीवर टाकाल व्यवहारात गल्लत करू नका राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना यशकारक दिवस आहे व्यापारातील स्पर्धेत बाजी माराल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च होऊ शकतील कीर्ती गंत होईल नवीन ऊर्जा आणि उत्साह हो संचारेल तर मित्रांनो आता जाणून घेऊ या मीन राशी बद्दल मार्गी लागतील नोकरीत मान सम्मान मिळेल प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील रोजगारासंदर्भात सुखद वार्ता मिळू शकतील व्यापारात कामानिमित्त प्रवास यशकारक ठरतील विवाहाची बोलणी पुढे सरकतील अचानक खर्चात वाढ होऊ शकेल मुलांकडून शुभ वार्ता मिळतील तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की इतर लोकांना शेअर करा आणि आमच्या या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट करा तर मित्रांनो चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद